राज्यात मागील काही दिवसांपासून ड्रग्ज, गांजा, एनसीबी कारवाई ह्या गोष्टी चर्चेत असताना आता पुन्हा एकदा एनसीबीच्या पथकाने नांदेड जिल्ह्यात सुमारे 7 ते 8 कोटी रुपयांचा गांजा पकडला. मुंबई येथील एनसीबी पथकाने मोजे मांजरम, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड येथे 5:00 सुमारास सापळा रचून MH 26 AD 2165 या क्रमांकाची गाडी 12 टायरमध्ये 30 किलो म्हणजे किमान 13 ते 14 क्विंटल गांजा, ज्याची अंदाजे किंमत 7 ते 8 कोटी रुपये आहे, यावर मुंबई NCB पथकाकडून कारवाई करण्यात आली. या संबंधित पथकाचे जबाबदार ऑफिसर अमोल मोरे, सुधाकर शिंदे, संजय गवळी, प्रमोद मोरे, कृष्णा पारमद्रेकर यांनी कारवाई केली. या संबंधित प्रशासनाला सहकार्य गजानन पाटील चव्हाण, सरपंच श्रीकांत निळकंठ मांजरकर, पोलीस पाटील जयराम पाटील शिंदे, वसंत शिंदे, इंद्रजित पटवे, बापूराव पटवे यांच्यासह मांजरकर येथील सर्व जबाबदार ज्येष्ठ नागरिक, माजी सरपंच, पदाधिकारी, मांजरम येथील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर NCB पथकांना वेळोवेळी सहकार्य केले. पुढील कारवाई संबंधित प्रशासनाच्या स्तरावर चालू आहे. मुंबई NCB एक मोठी कारवाई केलेली आहे, त्यामध्ये 1.1 टन ड्रग सीज केलेलं आहे, गांजा सीज केलेलं आहे, आणि त्यामध्ये 2 लोकांना पण अटक केलेला आहे. एक जड वाहन 4-व्हीलर पण इंटरसेप्ट केलेलं आहे. कन्सिलमेंटचा जे प्रकार होता दॅट वॉज ऑफ व्हेरी हाय लेवल, आयनच्या गुन्हेमध्ये कन्सिलमेंट झालं होतं त्यामध्ये, आणि स्टील ऑपरेशन चालू आहे आमचा टू आयडेंटिफाय दी सोर्स ॲज वेल एज दी कन्झ्युमर्स अँड दी सप्लायर्स. आणि त्यामध्ये महाराष्ट्राचे विभिन्न बाकीचे शहरामध्ये पण याची डिस्ट्रीब्युशन होणार होती, आणि जे काही इन्फॉर्मेशन असेल ते तुम्हाला पुढे देता येणार. हे कन्साइनमेंट कुठून आलं होतं सर? आंध्र प्रदेश तिथून ओरिजिन आहे कन्साइनमेंटचा, आणि इन्व्हेस्टिगेशन चालू आहे लोकांना आयडेंटिफाय करण्यासाठी. जे काही असेल ते पुढे आपल्याला. क्वांटिटी 1.1 टन्स आहेत, आणि आतापर्यंतचा सर्वात मोठा सीजर मुंबई NCBचा आहे गांजाचा. थँक्यू.